आपल्या आठवणीमध्ये जे काही पदार्थ असतात आणि ती करणारी व्यक्ती ती म्हणजे आपली आई. आईच्या हातची आज अख्ख्या मसूरची भाजी मी आज परब किचनमध्ये करून दाखवते. नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले स्वागत. चला वेळ न दवडता जाऊया परब किचनमध्ये. जो आपण सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतलाय तो मी आता ह्या तुमच्याकडे तवा असेल किंवा गॅसवर, माझी आई स्टोववर भाजायची, तो मी ह्याच्यावर भाजते. हा, चिमट्याच्या साह्याने असा अरतून परतून भाजून घ्यायचा आणि मंद गॅसेवर तो भाजून घ्यायचा आपल्याला. हा, आता आपला भाजून झाला आहे जवळजवळ, एवढाच भाजायचा आहे. नंतर हा आपण चेचून घेणार आहोत किंवा ह्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये वाटायचा आहे. आता ह्यावरच मी कांदा ठेवते असा, तोही असा भाजून घ्यायचा. बस आता मी गॅस बंद करते. आपला कांदाही छान भाजून झालेला आहे. कांदा आणि ते खोबरं थंड होईपर्यंत आपण मसाले काही आहेत ते भाजून घेऊया. ह्या मी काळा मिरी घेतल्या आहेत, 10-12 काळा मिरी आहेत. त्याच्यामध्ये हा 4 लवंगा आणि 1/2 इंचा हा दालचिनीचे तुकडे आहेत, त्याचे मी बारीक तुकडे केले. हे थोडं आपण परतून घेऊया. हे थोडे मंदाचेवर आपण जरा भाजून घेऊया. माझी आई चपात्या करायची त्याच तव्यावर हे मसाले भाजून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा धने घालते आणि 1/2 चमचा बडीशेप, तीही आपण परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण शेवटला खसखस घालून घेऊया, 1/2 चमचा खसखस. खसखस तडतडायला लागला की एकदम आच आपण बारीक करून घ्यायची. आता हे मसाले आपण काढून घेऊयात. ज्या आपण सालीसकट लसणीच्या पाकळ्या घेतल्या त्या घालून घेऊया त्याच कढईत आणि गॅस बंद करायचा आहे. त्याच्यामध्ये होतील तशा गरम. आता हे मी तुम्हाला कापून दाखवते. माझी आई काय करायची, पाट्यावर वाटायची, त्यामुळे हे चेचायची. पहिले लोक पाट्यावर ठेचायचे आणि मग त्याचे चेचून असे भुगा तयार करायचे. पण मी आता मिक्सरला लावणार ना, आपण पाटा कुठून आणणार, म्हणून मी हे असे याचे तुकडे करून घेते. पण असं भाजून घेतल्यावर त्याची चव छान लागते. चुलीमध्ये आणि असं स्टोववर भाजून खाणं वेगळीच चव आहे. कांदासुद्धा आपण तसाच कापून घेऊया. तोही असा चेचला ना, भाजल्यामुळे बघा तो छान नरम पडला आहे. वरची जी साल आहे त्याच्यासकटच आपण भाजला होता, जी साल काळी आहे ती काढून टाकूया. आता आपलं वाटण काळं होईल. आता हा भाजल्यामुळे बुळबुळीत होतो म्हणून जरा सावकाश, कांदा नरम असतो तो काय वाटला जाईलच. जर असे ओबडधोबड तुकडे केले की आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. कांदा जो आपण चिरून घेतला आणि खोबरं हे मी मिक्सरच्या भांड्यात घालते आहे. त्यावर आपण ही कोथिंबिरीची देठ, ह्या मिरच्या 3, हे आल्याचे तुकडे आणि ही जी लसूण मी कढईत ठेवलेली तीच ओतते त्याच्यामध्ये. आता हे आपले खडे मसाले जे मी भाजून घेतले होते ते घालते आहे. हे असं वाटण केलं ना की आपल्याला कोणताही गरम मसाला घालायची आवश्यकता नाही. आपलं वाटण तर वाटून झालं, आता आपण अख्खा मसूर फोडणीला घालूया. कढई आपली तापली आहे, प्रथम आपलं येतं म्हणजे काय, तेल. मोठा 1/2 चमचा तेल घातलं आहे. आपलं तेल तापलं आहे, 3 कांदे बारीक चिरून घेतलेले ते घालते आहे. अख्ख्या मसूरला आपल्याला 4 कांदे लागले, बारीकच होते. कांद्याचा वापर जास्तही करू शकता तुम्ही. कांदा छान असा मऊसूत आपण करून घ्यायचा आहे लालसर. 4 कांद्यांपैकी आपण 3 कांदे असे बारीक चिरून घेतलेले. तुम्ही म्हणाल एक कांदा केला काय, तर एक कांदा पाहिलाच तुम्ही, आपण गॅसवर असा भाजून घेतला होता आणि तो आपण वाटणमध्ये घातला आहे. कांदा आपला लालसर भाजून झाला, तसा तो आवळलासुद्धा आहे, वाटतच नाही 3 कांदे असे. आता मी 2 टॅमॅटो घेतले आहेत, तेही बारीक चिरून घेतलेले आहेत. तेही आपण ह्याच्यामध्ये छान असे परतून घेऊया. आपला टॅमॅटोही छान बारीक झालेला आहे मऊसूर. आता आपण ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालतो आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण गरम मसाले वाटून घातले आहेत, त्यामुळे मी मालवणी मसाला वापरत नाही आहे. आणि तुम्हाला जर हा काश्मीरी लाल तिखट मसाला हवा असेल, हा सुद्धा परब किचनवर तुम्हाला मिळेल.
ह्यासाठी मी व्हॉट्सअप नंबर खाली देते आहे। हे कश्मीरी लाल तिखट आम्ही घरीच बनवतो। आता आपण हे कश्मीरी लाल तिखट छान असं परतून घेतलं आहे। आता ह्यावर आपलं येणार आहे जे वाटण। आपण सुकं खोबरं, कांदा आणि गरम सामानाचं वाटलं आहे ते, आता जे वाटण वाटलं आहे गरम सामानाचं ते घालून घेऊया। छान परतून घेऊया हे वाटण। गरम सामानाचा छान सुगंध सुटला आहे। तसा अख्खा मसूर झटपट होतो, त्याला काही भिजत घालायची जास्त वेळ लागत नाही, 7 तासात छान भिजतो। पण माझं संकष्टी असल्यामुळे राहून गेला तो आणि त्याला छान मोड आले। मोड आले म्हणजे तो हेल्दीच झाला। कलर आणि सुगंध काय छानच दिसतोय। आता आपण नेहमीप्रमाणे मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालूया। अख्खा मसूर शिजायला वेळही जास्त लागत नाही, जसा त्याला भिजायला वेळ लागत नाही। आता ह्यामध्ये अजून पाणी लागेल, कारण मसूरची भाजी अशी आहे की आपण जसजसं शिजत जाईल तसतसं ते पाणी शोषून घेतं। टोटल 1.5 ग्लास पाणी घातलं आहे ह्याच्यामध्ये। मिक्सरचं भांडं धुवून घेतलं त्यापासून मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1/2 ग्लास घातलेलं आणि आता हे पूर्ण 1 ग्लास। चवीपुरतं मीठ टाकते आहे मी, आणि ह्यामध्ये तुम्ही आवडत असेल तर कोकमसुद्धा घालायचं, तेही छान लागतं। मी ह्यामध्ये 2 कोकम टाकते आहे, कारण मसूर हा थोडा हिवस असतो म्हणून त्यात कोकम टाकलं की छान लागतो। आता ह्यावर आपण झाकण ठेवूया, शिजायला देऊया। जास्ती मिनटं लागणार नाही, 4 मिनटं। बारीक कोथिंबीर चिरायची असेल तर आपण तिथल्या तिथे बोटं अशी हळूहळू मागेन घेऊन अशी चिरायची, जेणेकरून आपली कोथिंबीरीची पानं छान बारीक कापली जातात। आपली 4 मिनटं झाली आहेत, चला आपण पाहूया आपला अख्खा मसूर शिजला आहे का। तसा आपला मसूर पटकनच शिजतो, तरीही मी तुम्हाला दाखवते। हे पहा, बोटाने असा चिरडला तरी पटकन 4 मिनटात हा मस्तपैकी शिजला आहे। आता ह्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया, आणि कोथिंबीर कधीही आपण शेवटला घालायची, कारण ती जरा कच्चीच असेल ना तर छान लागतेसुद्धा आणि कोथिंबीरीचा सुगंधही छान सुटतो। कोथिंबीर घालून झाल्यावर आपण ह्याच्यावर लगेचच झाकण ठेवायचं, मग तो कोथिंबीरचा सुगंध झाकण उघडल्यावर छान येतो, आणि लगेचच गॅस घालवायची। ही भाजी झाली की माझे बाबा म्हणजे माझे वडील सगळ्यांना आपल्या हाताचा वास दाखवायचे। मित्रांना, बघा माझ्या बायकोने काय छान भाजी केली आहे, सुगंध अजून येतोय। असा हा गरम मसाल्याचा सुगंध येतच राहतो, म्हणून सांगते मी जी वाटप घालून भाजी केली आहे ती तुम्ही नक्की करा। परब किचन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नेहमी हसत राहा, खात राहा, आणि नवनवीन रेसिपीसाठी परब किचन पाहत राहा।